गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय स्पर्धा परीक्षेचे बॅकबोन आहेत, त्यामुळे या विषयांची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आम्ही संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता ही व्हिडिओ सिरीज घेऊन येतोय. आमच्याशी कनेक्ट राहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी नोटिफिकेशन मिळण्यासाठी नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका. एक्झाममध्ये आपल्याला पृष्ठभागावर अंक असलेले काही ठोकळे दिले जातात आणि परस्पर विरोधी बाजूस कोणते अंक आहेत असा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाला काही मुलं इतके गोंधळून जातात, हा प्रश्न स्किप करून टाकतात. ऍक्च्युली हा खूपच इंटरेस्टिंग आणि सोपा टॉपिक आहे. हा प्रश्न तुम्ही 10 ते 15 सेकंदमध्ये 3 स्टेपमध्ये सोडवू शकता. आता हा प्रश्न कमी वेळेत कसा सोडवायचा हे आपण ह्या सेशनमध्ये डिस्कस करू. सुरुवातीला आपण काही मुद्दे पाहू जे खूपच महत्वाचे आहेत. हे प्रश्न सोडवताना आपल्याला हे मुद्दे उपयोगात पडणार आहेत. त्यातील पहिला मुद्दा आहे, एका ठोकळ्यास 6 बाजू असतात. आता हे सगळ्यांनाच माहीत असणार आहे. ज्यांना माहीत नाही त्यांनी पक्क लक्षात ठेवा की एका ठोकळ्यास 6 बाजू असतात आणि 6 अंक आपल्या समोर असतात, त्यातून आपल्याला उत्तर काढायचं असतं. एकमेकाच्या बाजूस लागून असणारे 3 अंक परस्पराच्या विरोधात नसतात. म्हणजे इथे 1, 2, 3 हे एकमेकाच्या बाजूस लागून आहेत, त्यामुळे हे परस्पर विरोधी बाजूस नसणार आहेत. 1 ते 6 पैकी एकमेकाच्या बाजूस असणारे 3 अंकाच्या विरुद्ध बाजूस उरलेले 3 अंक असतात. म्हणजे ह्या ठोकळ्यामध्ये 1, 2, 3 हे एकमेकाच्या बाजूस लागून आहेत, त्यामुळे त्याच्या विरुद्ध बाजूस उरलेले 4, 5, 6 हे अंक असतील. आता आपण उत्तर कसं काढायचं ते पाहू. समजा असे 4 ठोकळे दिलेत, यामध्ये परस्पर विरोधी कोणते अंक आहेत ते आपण सोडू. पाठीमागे आपण पाहिलं की एकमेकाच्या बाजूस लागून असणारे अंक परस्पर विरोधी बाजूस नसतात, म्हणजेच येथे 1, 2, 3 हे परस्पर विरोधी बाजूस नसणार आहेत. म्हणून पहिल्या ठोकळ्यावरती दिसणारे 3 अंक पटकन कच्च्या जागेमध्ये असे लिहून घ्यायचे. आता आपल्याला 6 पैकी 3 अंक मिळाले, उरलेले 3 अंक दुसऱ्या बाजूस लिहून घ्यायचे. इथे 4, 5, 6 हे अंक येतील. ही झाली पहिली स्टेप. म्हणजे सुरुवातीला आपल्याला पहिल्या ठोकळ्यावर जे अंक असतील ते एका बाजूला लिहून घ्यायचे, उरलेले 3 अंक दुसऱ्या बाजूला लिहून घ्यायचे. आता हे परस्पर विरोधी असतील. आता दुसरा ठोकळा पाहायचा, याच्यामध्ये 3 अंक असतील, ज्यामध्ये 2 अंक एका बाजूचे असतील, 1 अंक अपोजिट बाजूचा असेल. आता इथे चेक केलं तर 1, 3, 5 पैकी 1 आणि 3 हे डाव्या साईडचे अंक आहेत आणि 5 हा उजव्या साईडचा अंक आहे. अशा वेळी काय करायचं, जो अपोजिट साईडचा 1 अंक आहे तो ज्या बाजूचे 2 अंक आहेत त्याच्या उरलेल्या अंकाच्या समोर लिहायचा. इथे 1 व 3 आहे, उरला अंक 2, याच्या समोर 5 लिहायचं. म्हणजे 2 च्या अपोजिट 5 येईल, तसेच 5 च्या अपोजिट 2 येईल. आता तिसऱ्या ठोकळ्यामध्ये 3, 5 व 6 हे अंक आहेत, म्हणजेच 5 व 6 उजव्या बाजूचे व 3 हा डाव्या बाजूचा, म्हणजेच 2 अंक उजव्या साईडचे आहेत. उरलेला अंक 4 4 च्या समोर 3 येईल, म्हणजे 3 च्या समोर 4. यानंतर उरलेले अंक एकमेकासमोर लिहायचे. इथे 1 उरलेला आहे, इथे 6 उरलेला आहे, म्हणजे 1 च्या समोर 6 आणि 6 च्या समोर 1. आपलं फायनल उत्तर तयार झालं. म्हणजे इथे 1 च्या समोर 6 असेल, 2 च्या समोर 5 असेल आणि 3 च्या समोर 4 असेल. आता आपण काही उदाहरणं सोडू. त्यातील पहिलं, खाली लिहिलेल्या घनाकृतीचे विविध पृष्ठभाग दर्शवले आहेत, आकृत्यांचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाच्या अचूक पर्याय निवडा. आता इथे 4 ठोके दिलेले आहेत आणि 6, 3, 4 या अंकासमोरील पृष्ठभागावर कोणता अंक आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता आपली मेथड वापरू. सुरुवातीला पहिल्या ठोकळ्यावरील अंक लिहू 3, 6, 5, त्यानंतर उरलेले अंक लिहू 1, 2, 4. आता दुसऱ्या ठोकळ्याकडे वळू, 1, 2, 5 उजव्या साईडचे 2 अंक आहेत, 1 आणि 2, उरला अंक 4 4 च्या समोर 5 येईल, म्हणजे 5 च्या समोर 4. त्यानंतर तिसरा ठोकळा 1, 5, 3, म्हणजेच 3 व 5 डाव्या साईडचे 2 अंक आहेत, उरला अंक 6 त्याच्यासमोर ठोकळ्यावरील अपोजिट अंक 1, म्हणजे 1 च्या समोर 6. त्यानंतर एकच अंक उरतो 3 व 2, 3 च्या समोर 2, 2 च्या समोर 3. उत्तर तयार. किती वेळ लागेल, जास्तीत जास्त 10 ते 15 सेकंद. मग आता 6 च्या समोर 1, 3 च्या समोर 2, 4 च्या समोर 5. ओके, आणखीन एक प्रश्न पाहू. आता इथे अंक नाहीत, अल्फाबेट्स आहेत. आता हे गणित कसं सोडवायचं आपण तर अंकाचं प्रॅक्टिस केलं. काही गोंधळून जाऊ नका, जी पद्धत आपण पाठीमागे वापरली तशीच वापरायची. सुरुवातीला पहिल्या ठोकळ्यावर अक्षर लिहून घ्यायची, इथे सी डी एफ आहेत, उरलेले अक्षर त्याच्या बाजूला लिहून घ्यायचे ए बी ई. आता दुसरा ठोकळा,
ए डी एफ डी वाय एफ डावाचे अक्षर आहे म्हणजे सीच्या समोर ए येईल, एच्या समोर सी, तिसरा ठोकळा सी ई एफ पुन्हा सी वाय एफ डावाचे अक्षर आहे म्हणजेच डीच्या समोर ई येईल आणि ईच्या समोर डी, बाकी राहिले एफ व बी, एफच्या समोर बी, बीच्या समोर एफ, आपली उत्तरे काय येतील, एफच्या समोर बी येईल, एच्या समोर सी येईल आणि ईच्या समोर डी. आता तुमच्या ठोक्यावरील प्रश्न कसं सोडवायचं हे लक्षात आलं असेल, थोडं प्रॅक्टिस करा, तुमचं स्पीड वाढेल आणि वेळ वाचेल. थँक्यू.